काल रमेश कदम यांना जे जे हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं होतं डॉक्टरांकडे, त्यांना घेऊन जाण्यासाठी टीम गेली होती. या दरम्यान त्यांची मेडिकल व्हॅन जी आहे ती यायला थोडा वेळ लागला. त्या दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी आमचे जे पोलीस ऑफिसर आहेत API पवार यांच्याबरोबर त्यांची बाचाबाची सुरू झाली. त्या आर्ग्युमेंटमध्ये त्यांनी ॲब्युझिंग लँग्वेज वापरलेली आहे. तर याकरता जी इन्क्वायरी आहे ती इन्क्वायरी पोलिसांतर्फे सुरू झालेली आहे. DCP Zone 3 यांच्याकडे इन्क्वायरी देण्यात आलेली आहे या संपूर्ण प्रकरणाची, आणि लवकरात लवकर त्यांच्याकडून या संबंधातली रिपोर्ट जो आहे तो अपेक्षित आहे. आणि त्या रिपोर्टनंतर मुंबई पोलीस तात्काळ या संदर्भात जी आहे ती योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहे.